एक क्रिकेटचा देव आणि दुसरी साक्षर स्वर सम्राज्ञी. सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर म्हणजे करोडो भारतीयांची साक्षात दैवतच. मात्र या भारतरत्नांचीच अत्यंत हिणकस आणि अश्लील भाषेत टिंगल टवाळी करणारा व्हिडिओ सध्या सायबर विश्वात धुमाकूळ घालतोय. कमरेखालचे विनोद करणे हा ज्यांचा धंदा आहे अशा AIBच्या तन्मय भट्टनं हा घाणेरडा व्हिडिओ तयार केलाय. तन्मय भट्ट विरोधात मनसेनं पोलीस तक्रार दाखल केली आहे, तर मुंबई भाजप अध्यक्षांनी थेट पोलीस आयुक्तांकडे कारवाईची मागणी केली. शिवाजी पोलिसांच्या अधिकाऱ्यांना मी आता भेटलेलो आहोत आणि तन्मय भट्टवर कायदेशीर कारवाई करून त्यांना त्वरित अटक करावी अशी मी मागणी केलेली आहे. सार्वजनिक अपमानित करणे, बदनामी करणे आणि लोकांना प्रोवोक करणे या तिन्ही बद्दलचा गुन्हा हा पोलिसांनी रजिस्टर करावा अशी मी तक्रार दाखल केली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीनंही तन्मय भट्टवर कारवाईची मागणी केली आहे. मुख्यमंत्रीजी देवेंद्र फडणवीस उनको कल ही रात को मेल भेजा है की इसमें तहकीकात होकर कारवाई हो सकती है. अशा लोकांबद्दल अशा पद्धतीचं एक विडंबन करणं किंवा त्यांच्याबद्दल अशा पद्धतीने दाखवलं जाणं हे अतिशय चुकीचं आहे. माफी जरी मागितली गेली असेल तरी चालणार नाही. या वादानंतर हा वादग्रस्त व्हिडिओ हटवण्यासाठी पोलिसांच्या सायबर क्राईम सेलनं पावलं उचलली आहेत. इन द मीनवाईल मुंबई पोलिसांनी यूट्यूब आणि फेसबुक यांना या चित्रफित ब्लॉक करण्याबद्दल संपर्क केलेला आहे. सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यासारख्या महारत्नांवरच्या या अश्लील शेरेबाजीला विनोद तरी कसं म्हणायचं. हा विनोद नाही तर उघड उघड त्यांचा अपमानच आहे. अशा नाठाळ तन्मय भट्टच्या माथे कारवाईची काठी आणण्याची हीच वेळ आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.